चला मित्रांनो, आज आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन समजून घेऊया. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्समध्ये दोन हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आपण समजून घेऊन राहिलेलो आहे. एक फिनकेलस्टीन रिएक्शन्स आणि दुसरी आहे सॉल्ट्स रिएक्शन. फिनकेलस्टीन रिएक्शन ऑलरेडी आपण डिस्कशनमध्ये घेतलेली आहे. यामध्ये आपण अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाईडची रिएक्शन सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईडसोबत करत असतो ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये. आणि आपल्याला काय भेटतंय, अल्किल आयोडाईड भेटते आणि साईड प्रॉडक्ट हे प्रेसिपिटेट PPTच्या फॉर्ममध्ये तयार होते. अशा प्रकारे हे अल्किल आयोडाईड तयार करण्याची रिएक्शन्स आहे. पण यामध्ये आपण क्लोराईड आणि ब्रोमाईड, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाईडमधले ब्रोमाईड किंवा क्लोराईड एक्सचेंज करतो आयोडीननं. आणि ही रिएक्शन ऑलरेडी आपण डिस्कशन्समध्ये घेतलेली आहे. आता आपण आज सेकंड रिएक्शन्स पाहणार आहोत. यामध्ये सुद्धा आपण अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाईडची रिएक्शन्स सिल्वर फ्लुराईड, कोबाल्ट फ्लुराईड किंवा मर्क्युरस फ्लुराईड यांच्यासोबत करणार आहोत. कोणताही एक फ्लुराईड आपण इथं वापरणार, मेटल फ्लुराईड्स. तर हे ट्रान्झिशन मेटल एलिमेंट, जे ट्रान्झिशन मेटल एलिमेंट आहे, डी ब्लॉक एलिमेंट, त्यांचे फ्लुराईड्स आहेत. आणि या फ्लुराईडच्या प्रेझेन्समध्ये हे कंट्रोल रिएक्शन्स होते. अदरवाईज द डायरेक्ट फ्लुरिनेशन्स ऑफ अल्केन किंवा डायरेक्ट फ्लुरिनेशन जेव्हा करून आपण अल्किल फ्लुराईड तयार करतो, ह्या एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स असतात. त्याच्यामुळे कंट्रोल मॅनरमध्ये जर रिएक्शन्स करायचे असेल तर आपण ट्रान्झिशन मेटल फ्लुराईड्स वापरत असतो. त्यामुळे आपण अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाईडमधला क्लोरीन आणि ब्रोमीन हा सबस्टिट्यूट करणार आहोत. कशानं, फ्लुरिननं. आणि आपल्याला अल्किल फ्लुराईड भेटल आणि साईड प्रॉडक्ट आपले प्रेसिपिटेट तयार होतील, AgCl किंवा AgBr. अशा प्रकारे आपण अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी सॉल्ट्स रिएक्शन वापरतो आणि अल्किल फ्लुराईड्स तयार करण्यासाठी आपण अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी फिनकेलस्टीन रिएक्शन्स वापरतो आणि अल्किल फ्लुराईड तयार करण्यासाठी आपण सॉल्ट्स रिएक्शन वापरतो. चला आता आपण सॉल्ट्स रिएक्शन्सवर डिटेल फोकस करूया. सॉल्ट्स रिएक्शन्स कशाची रिएक्शन्स आहे, आता सांगितलं आहे आपण अल्किल क्लोराईड, जिथे आपण अल्किल क्लोराईड घेणार आहोत आणि अल्किल ब्रोमाईड किंवा अल्किल क्लोराईड घेणार आहोत. रिॲक्ट विथ मेटलिक फ्लुराईड्समध्ये ट्रान्झिशन मेटलचे फ्लुराईड्स आपण वापरत असतो, सिल्वर फ्लुराईड, मर्क्युरस फ्लुराईड, कोबाल्ट फ्लुराईड आणि अँटीमनी फ्लुराईड्स. कोणताही एक वापरला तर वी गेट अल्किल फ्लुराईड्स, कॉल्ड ॲज सॉल्ट्स रिएक्शन्स. काय म्हणतो आपण, सॉल्ट्स रिएक्शन्स. जसं फॉर एक्झाम्पल इथे इथिल क्लोराईड घेतला आहे आणि त्याची रिएक्शन्स आपण सिल्वर फ्लुराईडसोबत केली. फ्लुराईड न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होईल आणि हा न्यूक्लिओफाईल यावर बॅकसाईड SN2 मेकॅनिझम असल्यामुळं अटॅक करल, क्लोरीन निगेटिव्ह ClAgसोबत प्रेसिपिटेट आउट होऊन जाईल. आणि अशा प्रकारे आपल्याला अल्किल फ्लुराईड म्हणजे इथिल फ्लुराईड तयार होऊन जाईल. म्हणून इथिल क्लोराईडपासून आपण इथिल फ्लुराईड करून राहिलो, इथे आपण क्लोरीन हा एक्सचेंज करून राहिलो फ्लुरिननं. सेकंड एक्झाम्पल असंच घेऊ आपण. आता इथिल ब्रोमाईड घेतला, इथिल ब्रोमाईडमध्ये ब्रोमीन हा न्यूक्लिओफाईल आहे, कार्बनवर पॉझिटिव्ह, मर्क्युरस फ्लुराईड आहे म्हणून मर्क्युरीवर पॉझिटिव्ह आणि फ्लुरिनवर निगेटिव्ह. फ्लुरिन हा न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होईल, हा याच्या बॅकसाईडकडून अटॅक करल, ब्रोमीनला रिप्लेस करल आणि मर्क्युरस ब्रोमाईड तयार होईल. या प्रकारे आपला फ्लुरिन हा ब्रोमिनला सुद्धा एक्सचेंज करून इथिल फ्लुराईड तयार करतो आणि मर्क्युरस ब्रोमाईड हा प्रेसिपिटेट आउट होऊन जाईल. आणि अशा प्रकारे सेम रिएक्शन आहे सॉल्ट्स रिएक्शन सारखे, फक्त इथे अल्किल क्लोराईड आणि ब्रोमाईड पासून आपण फ्लुराईड्स बनून राहिलेलो आहोत. आता फ्लुराईड तयार करणं अतिशय डिफिकल्ट आहे, कारण जेवढ्याही फ्लुरिनच्या रिएक्शन असतात तर जर आपण डायरेक्ट फ्लुरिनेशन्स रिएक्शन्स पाहिल्या तर त्या खूप एक्सप्लोजिव्ह असतात. म्हणून डायरेक्ट फ्लुरिनेशन ऑफ अल्केन ऑकर एक्सप्लोजिव्हली विथ रप्चर ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड्स. अँड दॅट्स वाय द इनडायरेक्ट प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लुराईड्स आपण काय करतो, म्हणून इनडायरेक्ट प्रिपरेशन्स करतो अल्किल फ्लुराईडचं अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाईडपासून रिएक्शन्स विथ मेटलिक फ्लुराईड्स, कॉल्ड ॲज सॉल्ट्स. त्यालाच आपण सॉल्ट्स रिएक्शन्स म्हणतो. आता ही सुद्धा रिएक्शन्स कोणती आहे, SN2 रिएक्शन्स आहे. म्हणजे SN2 रिएक्शन्स असल्यामुळे इथं 100% इन्व्हर्शन कॉन्फिग्रेशन असणारा प्रॉडक्ट तयार होईल. जेव्हा स्टिरिओकेमिकल फॉर्ममधले क्वेश्चन्स असतील तेव्हा आपण वॉल्डन इन्व्हर्शन्स, ज्याला आपण वॉल्डन इन्व्हर्शनसुद्धा म्हणतो, आणि 100% इन्व्हर्शन कॉन्फिग्रेशन असलेला प्रॉडक्ट तयार होईल. त्यामुळं ही सुद्धा रिएक्शन्स प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, जे प्रायमरी टाईपचे अल्किल हॅलाइड्स असतात त्यांच्यामध्ये मोस्ट फेवरेबल असेल.
जसजसा स्टरिक हिंडरन्स इन्क्रीज होत जाईल, म्हणजे सेकंडरी अल्किल हॅलाइट, टर्शरी अल्किल हॅलाइट्स, तर तसतसं याची रिॲक्टिव्हिटी कमी होत जाईल. आणि म्हणून या टाईपच्या रिॲक्शन्समध्ये आपण प्रायमरी टाईपच्या अल्किल हॅलाइट्समध्ये डायरेक्ट फ्लुरिन ॲड फ्लुरिनेशन्स करून अल्किल फ्लुराईड बनवण्यासाठी ही बेस्ट मेथड आहे. अशा प्रकारे हे सुद्धा एक एक हायलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे, ज्या प्रकारे आपण फिनकेलस्टीन रिॲक्शन्स पाहिली आहे. ठीक आहे, यावरचे जे काही ऑब्जेक्टिव असतील ते आपण समोरच्या प्रेझेंटेशनमध्ये टाकणार आहोत. आता सध्या तुम्ही या दोन्ही रिॲक्शन्स, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्सवर कॉन्सन्ट्रेट करा, थिअरी स्टडी करा. पुन्हा या आपल्या बुकमध्ये हे पूर्ण डिटेल्समध्ये याचे क्वेश्चन्स लिहून काढा, आणि जेव्हा आपलं ऑब्जेक्टिव्ह येईल त्यावेळेस तुम्ही एकदा बुकातले वाचून आणि ह्या पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहून तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहील. थँक्यू.